तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्टवर. तर आताची एक मोठी बातमी आलेली ज्यामध्ये खरीप पीक विमा 2021 बाबत हा अपडेट असणार आहे, ज्यामध्ये शेतकरी संघटनेतर्फे पीक विमा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलने करण्यात आलेली आहे आणि याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, ज्यामध्ये शेतकरी संघटनेतर्फे या ठिकाणी पीक विमा प्रश्न या ठिकाणी आंदोलने करण्यात आलेले आणि यामध्ये बघितलं तर धुळे जिल्ह्यातील ही बातमी आहे, ज्यामध्ये गेल्या हंगामातील खरीप पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना परतावे मिळाले नाही आणि कंपन्या जुमानत या ठिकाणी नाही आणि या सर्व प्रश्नाबाबत शरद जोशी प्रणिती शेतकरी संघटनेतर्फे तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी आंदोलने करण्यात आलेली आहे आणि यामध्ये बघितलं तर साक्री धुळे येथे आंदोलन झाले. उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष शशिकांत भदाने यांनी या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे आणि आंदोलनात भट्टू अक अडाळे व इतर पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झाले होते आणि यावेळी पीक विमा प्रश्न या ठिकाणी शेतकरी संघटनेतर्फे या ठिकाणी आंदोलने करण्यात आलेली आहे आणि या प्रश्नास या ठिकाणी धसास लावला जाईल असा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये पीक विमा योजनेत शेतकरी सहभागी होतात कारण शासन भरपाई तसेच हवामानाचे धोके याला गाजावाजा अधिक करते आणि प्रचार प्रसार केला जातो आणि शेतकऱ्यांना जणू आमिष दाखवले जाते. पण गेल्या 2 वर्षाच्या या ठिकाणी अति पावसात या ठिकाणी सर्व पिकांचे नुकसान या ठिकाणी झाले होते आणि जो हातात आलेला पीक होता तो पण गेलेला होता आणि यंदा पीक कमी पावसाने पिके सुरुवातीलाच या ठिकाणी वाया गेली अशी स्थिती. तर विमा परतावे शेतकऱ्यांना मिळत नाही असा मुद्दा कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे. शेतकरी अडचणीत आहेत त्यांना भरपाई मिळून दिली जाईल आणि ही भरपाई जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संघटना या ठिकाणी लढा सुरू ठेवेल असे या ठिकाणी निवेदनात म्हटले आहे. जपान व अमेरिकेत कांद्याचे निर्यात अपेक्षित होते परंतु निर्यात करार मोडले आहे याचा सुद्धा या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि शेतकरी अडचणीत येत आहे. कांदा लागवडीवरही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परिणाम होताना दिसत आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी शेतकरी संघटनेतर्फे या ठिकाणी 2 मागणी करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि पीक विमा संदर्भातील एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी जे आहे मागणी करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारचा आजचा अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.